पुढे पण झालंय. थोडीफार चहा वगैरे प्यायलो, इथे थोडंफार फ्रेश झालो आणि आता इथून आपण निघू पोलादपूर वरून, ते आपण डायरेक्ट चिपळूणला थांबू. तर मित्रांनो, मी प्रसाद आज पुन्हा एकदा भेटतोय आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण निघतोय आता गावी जायला, म्हणजे आपण जातोय कोकणात, चिपळूणला आपण जातोय मित्रांनो. आणि आपण जाणार आहोत एरटिगा गाडीने. ऍक्च्युली तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की आपण जी कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट केले ना, किंवा जी घरं घेतली आहेत, तर त्याची एक प्रोसेस बाकी आहे, तर ती करायला आपण तिकडे जातोय. आणि जवळपास मित्रांनो आपण 1 महिना तिकडे राहणार आहोत या उद्देशाने आपण निघालोय. म्हणजे सामान वगैरे जे आहे ना ते बरंच आहे आणि ते सामान खालच्या रूममध्ये आहे. तर बघूया, म्हणजे आपण नवीन घरामध्ये जाऊन शिफ्ट होतोय, म्हणजे 1 महिना तरी, तर बऱ्यापैकी जे सामान लागतं ना म्हणजे नवीन घरात शिफ्ट करताना, तर ते आपण इथून मुंबईमधून घेऊन जातोय. त्यामुळे गाडी बुक केलंय, तर म्हणजे बघूया आता सामान वगैरे मला वाटतंय तयार करायला आहे ना, म्हणजे गाडीमध्ये टाकायला पूर्ण एक गाडी निघायला मित्रांनो अजून 1/2 पाऊण तास तरी जाईल. तर आपण बघू, पॅकिंग वगैरे करू आता पूर्णपणे आणि निघू. आणि हा जो रात्रीचा प्रवास आहे ना, तो आपण बघू कशाप्रकारे होतोय, म्हणजे किती, म्हणजे रस्ते कशाप्रकारचे आहेत कोकणात, किंवा किती वेळ लागतोय, तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघू. आणि तिकडे गेल्यानंतर आपण नक्कीच एन्जॉय करू. तर आता बघूया, आता 10 वाजले 10 ते 15 मिनिटात गाडी येईल, आपण गाडीमध्ये सामान टाकू आणि तुम्हाला मी आता डायरेक्ट तेव्हाच भेटतो. आपण बघतोय की पूर्ण गाडी जी आहे ना, म्हणजे सामान वगैरे पॅक करून एकदम तयार आहे. आणि आता आपण निघू काही वेळाने याच गाडीतून. तर मित्रांनो, बघितलं ना पूर्ण गाडी वगैरे अगदी तयार आहे. आणि आता मॅपवरती जर बघितलं ना, तर ऑलमोस्ट 7.5 तास दाखवतंय की चिपळूणला, म्हणजे जायला लागतील. आता आपण 11:30 वाजलेत आणि आपण आता निघू. बघू आपण चिपळूणला बहुतेक 7:30-8 वाजेपर्यंत टाइम दाखवतो मॅपवरती. बघू आपण कशाप्रकारे पोहोचतोय ते. ऍक्सिडेंट झाले बघ, ठोकले बघ ते. कशामुळे झालं हे एवढं? अगं पुढे पण झालंय. आपले टायर चांगले आहेत ना? आपल्या गाडीचे टायर आहेत ना? गाडी बघ टोकली आहे कशी. बाप रे, मी तेच बघतोय.
तर मित्रांनो आता रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आपण थांबलो आता मानगावला, जे काही ठिकाणी आपण थांबलोय मध्ये थोडं फ्रेश व्हायला, आता जरा चेहरा वगैरे धुवला आपण आणि पुन्हा आपण आता निघू. आता आपण मित्रांनो पोहोचलोय पोलादपूरला. पोलादपूर एस टी स्टँड आहे ना, तिकडे आपण पोहोचलोय आणि बघताय की म्हणजे पूर्ण रात्रभर मी जागा आहे आणि कारण पुढच्या सीटवर बसलोय ना, तर म्हणजे झोप अजिबात आली नाहीये आणि बघतोय की आता आपण थोडीफार चहा वगैरे प्यायलो इथे, थोडंफार फ्रेश झालो आणि आता इथून आपण निघू पोलादपूर वरून ते आपण डायरेक्ट चिपळूणला थांबू. म्हणजे अजून जवळपास 1.5-2 तास लागतील आपल्याला चिपळूणला जायला, म्हणजे आता 4 तर 4 वाजेल म्हणजे 6:30 पर्यंत आपण पोहोचू चिपळूणला, 6:30-7 पर्यंत पोहोचू. आणि आतापर्यंत एकदम हा जो प्रवास आहे ना मित्रांनो एकदम चांगला झाला आणि आपण निघालो होतो 12:15 दरम्यान, पण आता बघतोय तर 4 वाजले म्हणजे एकदम कमी वेळेमध्ये आपण इथे आलोय आणि रस्ते पण तेवढेच खराब आहेत, पण तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलं आणि आता अगदी 2 तासात आपण पोहोचू चिपळूणला, ते सुद्धा आपण बघूया. हे बघा मित्रांनो, हे जे आहे ना हे पोलादपूरचं एस टी स्टँड आणि ह्या एस टी स्टँडला बऱ्याच आपल्या आठवणी आहेत, कारण लास्ट टाइम पण जेव्हा आपण मुंबई ते कोकण प्रवास केला होता तेव्हा आपण इथेच थांबलो होतो आणि इथे आपण थोडीशी एक टी ब्रेक घेऊन एक छोटीशी एक पार्टी केली होती. लास्ट टाइमचा जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण बघितलं. पुढे वरती जावेच आपल्याला. तर मित्रांनो आता आहे ना थोडं लेट झालं, कुत्रे आवाज करतात आणि मित्रांनो आपण जे सामान वगैरे आहे ना ते आपल्या नवीन घरात ठेवून आलो आहे आणि आता आपण मामाचं जे बाजूला घर आहे ना तिकडे आपण फ्रेश होऊ आणि मग नंतर पुन्हा आपल्या घरात जाऊ. तर आपण नंतर त्या व्लॉगमध्ये भेटूया डायरेक्ट, म्हणजे नवीन घरात जाताना आहे ना मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेन तेव्हा आपण भेटूया, म्हणजे कशी अरेंजमेंट वगैरे करणार आहोत सामानाची आपण त्या सगळ्या गोष्टी आपण बघू.
तर आता आपण जाऊया घरी, फ्रेश होऊया. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, म्हणजे पूर्ण जर्नीचा, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.